परंतु एक खंत एक पण आपल्याला ज्यावेळी ऐकायला मिळते की तेंडुलकरांचा मुलगा हा आपल्या मुंबई शहरासाठी न खेळता तो आता गोव्याला खेळायला निघालेला आहे. म्हणजे जी फॅसिलिटीज जी ओव्हरऑल आपण जे खेळाडूंना देतो त्यात आपण कुठेतरी कमी पडतो. हा फक्त क्रिकेट नाही पण सर्व खेळाच्या बाबतीत आहेत. तुम्ही सकारात्मक भूमिका घेतलेली आहे म्हणून माझा जास्त प्रश्न नाही. एवढंच माझं म्हणणं आहे की पुढचे जोपर्यंत शासन राहील तोपर्यंत हे खाता तुम्ही ठेवणार का? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.